कोलकाताच्या एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी एक दिवसीय संप पुकारलाय. या संपाला नागपूरच्या शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पाठिंबा दिलाय. डॉक्टरांनी आज अधिष्ठाता कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करत निषेध नोंदवला. अत्यावश्यक सेवा बाळगल्या तर 3 इतर सेवा डॉक्टरांनी बंद ठेवल्या आहेत. डॉक्टरांच्या मारहाणीमध्ये नेहमीच डॉक्टरांना दोषी ठरवलं जातं, त्यामुळे डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी आंदोलक डॉक्टरांकडून करण्यात आली. कलकत्त्यामध्ये झालेलं आहे व्यसनी डॉक्टर्ससोबत जी निंदनीय घटना घडली आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे एक आंदोलन उभं केलेलं आहे. ज्याच्यामध्ये आम्ही सगळे ओपीडीज, सगळे रुटीन ओटीज, सगळे जे रुटीन वॉर्ड्स आहेत आणि अकॅडमिक्स, हे सगळं आम्ही आज बंद करून आज इथे प्रोटेस्ट करतो आहे. पण इमर्जन्सी सर्व्हिसेस, इमर्जन्सी ओटीज, इमर्जन्सी कॅज्युअल्टीज, आयसीयूज, एनआयसीयूज आणि ट्रॉमा हे सगळं सुरू आहे. तिथे आमचे रेसिडेंट अजून पण काम करतात आहेत, त्याच्यावर कुठलाही प्रकारचा प्रभाव पडलेला नाही. वारंवार आंदोलन करण्याची वेळ येत आहे, काय मागण्या सांगाल आणि काय व्हायला पाहिजे संकेत मला. वारंवार घटना घडतात आहे हिंसेच्या, ज्यामुळे वारंवार आंदोलन करायची गरज पडते आहे. आता पण कोलकात्यामध्ये जे झालं त्याच्या पण किती निंदनीय स्वरूप होतं, तरी पण तिथल्या चीफ मिनिस्टरनी आमचा पक्ष न घेता तिथल्या डॉक्टरांना, त्यांनी डॉक्टरांचीच निंदा केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं समर्थन सरकारकडनं मिळत नाही आहे डॉक्टरांना. त्याच्यामुळे आमची मागणी ही आहे की सरकारची संवेदनशीलता वाढावी डॉक्टरांकडची आणि डॉक्टरांवरचे जे हल्ले आहेत त्याच्याबद्दल एक चांगला कानून बनवण्याचा आग्रह आहे. मुकुल, अनेकदा अशा घटना घडल्या, डॉक्टरांना मारहाण होते, पण अशा घटना घडल्या की सरकार आश्वासन देतं की काहीतरी करू, पण अजूनपर्यंत ठोस काही होताना दिसत नाही, काय सांगायचं? ठोस होताना दिसत तर नाहीच, हे तर बरोबरच आहे. म्हणूनच वारंवार आंदोलन करायची गरज पडतो. डॉक्टरांची तेच म्हणतोय की संवेदनशीलता जी असते डॉक्टरांच्या प्रती ती पण महत्वाची असते. जर तुम्हाला वाटतं की डॉक्टरांच्या ह्याच्यात खरंच प्रॉब्लेम आहे, तरच आपण त्या प्रॉब्लेमला ऍड्रेस करतो. जर सरकारला वाटतच नाही की आमच्या हेल्थकेअर सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम आहे, तर ते काय करते? त्याच्यामुळे वारंवार अशा घटना याच्यामुळे घडतात, कारण इन्फ्रास्ट्रक्चरल काही म्हणजे हे आहे, फॅलसीज आहे, त्या दूर करण्याचे प्रयत्न म्हणजे गव्हर्नमेंटने केला पाहिजे. त्याच्या उपरोक्त ते आमच्यावरच म्हणजे जो टाकण्याचा प्रयत्न करतात कुठल्याही स्ट्राईकला, तर हे असेच घटना घडतात, म्हणून आंदोलन करायची गरज पडते.